सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. श्रीगोंदा येथील जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेनं 3.22 एकत्रित सरासरी श्रेणी गुण देऊन ए श्रेणी दिली. त्यामुळं महाविद्यालयाची कामगिरी खूप छान असल्याचं नॅकनं म्हटलंय. प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली 10 आणि 11 जुलै 2019 रोजी संपूर्ण सेवकवृंद नॅकला सामोरे गेला होता. महात्मा गांधी विद्यापीठ नालगोंडा हैदराबादचे कुलगुरू डॉक्टर नरसिंह रेड्डी कट्टा हे नॅक कमिटीचे चेअरमन होते. अमृतसर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर हरीश शर्मा हे समन्वयक सदस्य होते आणि गुजरात येथील बीजे वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर केतकी शेठ या सदस्य होत्या. जानेवारी 2004 महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय पहिल्यांदा नॅकला सामोरं गेलं. त्यावेळी प्राचार्य डॉक्टर कुंडलिक शिंदे आणि समन्वयक डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के होते. तर त्यावेळी B+ श्रेणी मिळाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2011 महाविद्यालयाचे दुसरं नॅक झालं. त्यावेळी डॉक्टर वसंत गणबावले हे प्राचार्य होते. एकत्रित सरासरी गुण 2.93 मिळून B+ श्रेणी त्यावेळी मिळवली होती. 10 आणि 11 जुलै 2019 रोजी महाविद्यालयाचं तिसरं नॅक झालं आणि महाविद्यालयाला एकत्रित सरासरी गुण 3.22 मिळून ए श्रेणी मिळाली. बिंदू 3.26 A+ श्रेणी होती आणि ती 0.04 हुकली आहे. तरी सन 2011 नॅकपेक्षा 0.29 बिंदूनं श्रेणीमध्ये वाढ होऊन गेली. दोन्ही वेळच्या B+ ऐवजी आता ए श्रेणी मिळाली आहे. याचं सर्व श्रेय प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के आणि त्यांच्या सेवकवृंदांचं आहे. संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव डॉक्टर भाऊसाहेब कराळे, विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री बबनराव पाचपुते, सदस्य आमदार राहुल जगताप, बाबासाहेब बोस यांचंही मार्गदर्शन मिळालं. महाराजे जिवाजीराव महाविद्यालय श्रीगोंदा या महाविद्यालयास नॅककडून ए ही ग्रेड प्राप्त झालेली आहे. या महाविद्यालयास 3.22 एवढा CGPA प्राप्त झालेला आहे. गेली 5 वर्ष महाविद्यालयामध्ये विविध विद्याशाखांच्यामध्ये जे काही कार्य झालं, ज्या पद्धतीची गुणवत्ता या महाविद्यालयाने प्राप्त केली, त्याचं परिपाक म्हणून, त्याची परिणिती म्हणून या महाविद्यालयास नॅककडून ए ही ग्रेड प्राप्त झालेली आहे. शैक्षणिक कामाबरोबरच महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी पाचपुते साहेब, माननीय श्री बाबासाहेब बोस, माननीय राहुलजी जगताप या सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्या माध्यमातून स्पोर्ट्सचं एक मोठं कार्य या महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. विशेषतः स्विमिंग पूल असेल, इंडोर स्टेडियम असेल, विविध प्रकारचे मैदानं असतील, याची एक अतिशय वेगळ्यावेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट या महाविद्यालयामध्ये झाली. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आमचे सन्मित्र प्राध्यापक तुकारामजी दरेकर असतील, प्राचार्य गणबावले सर असतील, प्राचार्य साळुंके सर असतील, प्राचार्य विश्वासरावजी काळे असतील, या सर्व पूर्वसुरींनी, प्राचार्य कानडे असतील, प्राचार्य DD पाटील सर असतील, यांनी जे काही कार्य केलं ते कार्य पुढे नेत असताना निश्चितपणे महाविद्यालयाने एक दमदार पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि त्याचाच रिझल्ट म्हणून महाविद्यालयास ही ग्रेड प्राप्त झालेली आहे. नॅककडून जे काही मानांकन महाविद्यालयास प्राप्त झालं त्या माध्यमातून महाविद्यालयास विविध प्रकारची अनुदानं, विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडनं ज्या विविध प्रकारच्या सोयी सुविधा आणि सवलती महाविद्यालयास प्राप्त होतात त्यासाठी हे महाविद्यालय आता एलिजिबल झालेलं आहे. तर महाविद्यालयाला ए श्रेणी मिळाल्याबद्दल या सर्वांनी, तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य मीनाताई जगधने, राजेंद्र फाळके, विभागाचे चेअरमन दादाभाऊ कळमकर, उच्च शिक्षणचे सहसचिव डॉक्टर विजयसिंह सावंत, विभागीय अधिकारी संजय नागपुरे, माजी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी प्राचार्य आणि सेवकवृंदांचं अभिनंदन केलं. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.